तुमच्या स्वप्नातील घरासाठी आणि भविष्यातील योग्य गुंतवणुकीसाठी कोटी रोड सिंहगड कॉलेज समोर फुट रस्ता पंढरपूर येथील श्री महालक्ष्मी नगर मध्ये होय अगदी 2,25,000 रुपयापासून गुंठे जागा तेही आपल्या पंढरपूर मध्ये श्री महालक्ष्मी येथील प्लॉटिंगची खास वैशिष्ट्ये दार कंपाउंड रोड प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन वृद्धांसाठी सिमेंट बाकडे आणि असं बरंच काही तेव्हा भविष्यातील योग्य गुंतवणुकीसाठी आणि तुमच्या स्वप्नातील घरासाठी संपर्क श्री महालक्ष्मी नगर कोटी रोड सिंहगड कॉलेज समोर फुट रस्ता पंढरपूर। भाजपचे नेते विधान परिषदेचे आमदार श्रीकांत भारतीय हे आज पंढरीत विठ्ठल दर्शनासाठी आले होते। यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्यातील घडामोडींबाबत भाष्य करीत आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचे 152 पेक्षा जास्त आमदार निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला। तर आज जरी मंत्री असले किंवा दुसरे कोणी असले तरीही ईडीची चौकशी कधीही होऊ शकते असे ते म्हणाले। तर आगामी लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे या पराभूत होणार असे भाकीत त्यांनी वर्तवले आहे। सर्व मार्गी लागल्यामुळे आले का काय? खरं तर दरवर्षी मी आषाढीच्या नंतर माझ्या आईवडिलांना घेऊन इथे दर्शनासाठी येत असतो आणि माझ्याकडे चौथी पिढी वारी आहे। स्वाभाविकपणे आषाढीनंतर यायचा एक योग असतो। खरं तर आज दोन गोष्टीमुळे यायचं आजची तारीख खरी ठरवली होती। आज चांद्रयान 3 प्रक्षेपण होतं आणि आम्ही पूर्ण देशभर भगवंताच्या अधिष्ठानाला प्रार्थना करत होतो की याचं प्रक्षेपण नीट झालं पाहिजे आणि याचं लँडिंग पण नीट झालं पाहिजे। त्यामुळे स्वाभाविकपणे ती पण इच्छा होती आणि हा एक विलक्षण योग आहेच की लँडिंग नीट होणं आणि लॉन्चिंग नीट होणं, तसं सरकारचंही पण लॉन्चिंग पण नीट होणार आहे आणि नंतर लँडिंग पण नीट होणार आहे। त्यामुळे स्वाभाविकपणे त्यासाठी आलोच आहे। आपकी बार 205 आपण जाहीर केलं होतं, आता 3 हिस्सेदार झालेले आहेत, कशा पद्धतीने 205 असणार आहे? आम्ही भारतीय जनता पक्षाचे 152 पुढे असं काल आम्ही निर्णय केला आणि आम्ही हा निर्णय केला की आम्ही आमचा 90% स्ट्राईक रेट ठेवणार आहोत। त्यामुळे आम्ही 152 पार करू आणि महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये कधी नव्हे एवढं प्रचंड यश यावेळेस महायुतीला मिळणार आहे। मी कालही याचा उल्लेख केला आणि मी आजही याचा उल्लेख करतो की लोकसभेच्या निवडणुकीच्या काउंटिंगच्या नंतर सगळ्या माध्यमांना ही ब्रेकिंग न्यूज लावावी लागेल की सुप्रियाताई सुळे बारामती लोकसभा मतदारसंघात 4th फेरी अखेर 52,000 मागे आणि पराभवाच्या छायेत। 152 प्लस आपण आकडा जाहीर केल्यामुळे शिंदेगड आणि अजित पवारगडमध्ये सुद्धा एक भीती निर्माण झाली आहे की सीट किती मिळणार त्यांना, त्यांच्या वाटणीला किती आहे? त्यातलं खरं असं आहे की अशी कुठलीच भीती कोणीच व्यक्त केली नाही। याला कारण असं की माननीय फडणवीस साहेब, माननीय शिंदे साहेब आणि माननीय अजित पवार हे तिन्ही नेते महाराष्ट्राच्या 12.5 कोटी जनतेच्या भल्यासाठी काम करणारे नेते आणि या तिघांमध्ये इतकं स्ट्रॉंग अंडरस्टँडिंग आहे की कुठल्याच प्रकारचं कन्फ्युजन नाही। विरोधक चर्चा करत होते, आज सकाळी संजय राऊत बोलले आहेत की हे करूच शकणार नाही खाते वाटप, आम्ही दुपारी 12:30 खाते वाटप केलं। अजित पवार 90 स्वाभाविकपणे त्यांचा पक्ष आहे, त्या पक्षाचा ते विचार करतीलच। शिंदेसाहेब आहे, शिंदेसाहेब त्यांच्या पक्षाचा विचार करतील, आम्ही आहोत, आम्ही आमच्या पक्षाचा विचार करणार आहोत। पण जेव्हा तिघं एकत्र येतो तेव्हा तिघं मिळून आम्ही महाराष्ट्राचा विचार करतो, तेव्हा आमच्यासाठी आकडा फार मोठा विषय नाही। आज राष्ट्रवादी खातं वाटप केलं आहे आपण आणि महत्त्वाची खाती राष्ट्रवादीला गेली आहे, त्यामुळे काही भाजपचं नुकसान होतं असं वाटत नाही का? महत्त्वाची खाते नावाचा विषयच नसतो, प्रत्येक खातं महत्त्वाचं असतं। मुख्यमंत्र्यांची खाती, उपमुख्यमंत्र्यांची खाती, मी आनंदाने तुम्हाला सांगू शकेल की सांस्कृतिक खातं असं तुम्हाला सामान्य वाटत होतं पण सुधीरभाऊ मुनगंटीवारांनी मिरॅकल केलं त्या खात्यामध्ये। वन खातं लोकांना नॉर्मल वाटत होतं, आता वन खातं मेनस्ट्रीम खातं आहे। तेव्हा असा विषय असूच शकत नाही, प्रत्येक खातं महत्त्वाचं आहे, आपण त्या खात्यामध्ये किती प्राण होतो हे महत्त्वाचं आहे। सर, ज्यांच्यावरती ईडीची चौकशी सुरू होती अशांना आपण मंत्रिपद दिलं, एक जनतेमधून एक म्हणजे वॉशिंग मशीन आहे का असं एक बोललं जातं आहे सोशल मीडियावर। कसं आहे की ईडीची चौकशी हा ईडीच्या प्रशासकीय यंत्रणेचा विषय आहे आणि ती ईडीची चौकशी जी सुरू आहे ती सुरूच राहणार आहे, त्याचा सरकारमध्ये येण्याशी काही संबंध नाही, दोन वेगळे विषय आहेत। म्हणजे भविष्यात कधीही
टांगती तलवार म्हणजे जर ते दोषी असेल तर त्यांच्यावरती या मंत्र्यांवर कारवाई होऊ शकते. केवळ जे मंत्री जॉईन झाले तेच नाही तर जे नाही झाले ज्यांच्या ज्यांच्यावर ईडीच्या चौकशा चालू आहेत मग ते राजकारणातले असो की राजकारणाचे बाहेरची असो. दुर्दैवाने काय होतं की ईडीची चौकशी एखाद्या राजकारणाला लागली तर त्याची न्यूज बनते. पण तुम्ही जर नीट अभ्यास केला तर असंख्य व्यापारी क्षेत्रातल्या इंडस्ट्री क्षेत्रातल्या कॉर्पोरेट क्षेत्रातल्या लोकांना ईडीची चौकशी सुरू आहे पण ती चर्चा होत नाही. अशा कुठल्या स्थित्यंतराचा परिणाम कुठल्याच चौकशीवर नसतो. चौकशी हा स्वतंत्र विषय आहे. लवकरच लवकरच होईल. मी तुम्हाला एक दाव्याने सांगतो आणि जस्ट यू जस्ट बिलीव ऑन मी. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचं आमदाराचं जे अपब्रिंगिंग आम्ही करतो त्याच्यामध्ये नेशन फर्स्ट देन पार्टी आणि देन स्वयं हे आमचं कल्चर आहे, आमची संस्कृती आहे. आम्हाला याच्यावर काही परिणाम होत नाही. म्हणजे आम्हाला आतापर्यंत नाही मंत्रिमंडळ स्थान मिळालं. काही लोकांना कोणाची रिॲक्शन आहे? एक मला आमदारांची रिॲक्शन महाराष्ट्रात सांगा की आमचा आमदार असं म्हणाला की आमच्यावर अन्याय होत आहे. कारण आमचा संस्कारच नाही आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 5 वर्ष मुख्यमंत्री होते आणि त्यानंतर ते उपमुख्यमंत्रीपद स्वीकारतात हा आमचा संस्कार आहे. आता हा संस्कार जे जवळपास शिंदे गटाचे 40 आणि राष्ट्रवादीचे 40 आहेत त्यांना पण आता इथून पुढे तो अंगीकारायला सुरुवात होईल. असं आहे, जो आमच्यामध्ये येतो तो आमच्यासारखा होतो. थँक्यू. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.